नमस्कार, मी मयुरा कुक विथ मोरा मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण चटपटीत ओलेभेळीची रेसिपी पाहणार आहोत. यासाठी गोड चटणी आणि हिरवी चटणी आधी करूयात. गोड चटणीसाठी इथे घेतलेले साहित्य आहे: अर्धा कप चिंच बिया काढून घेतलेत, अर्धा कप खजूर जे ऑप्शनल आहे, तुम्ही बिना खजूरची चटणी करू शकताय, आणि एक कप गूळ. तर आधी घेतलेली सर्व साहित्य कुकरच्या भांड्यात काढायचे आहेत. यात साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी ओतावे आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घेतलेत. यातील ग्लासभर पाणी बाजूला काढून ठेवते जेणेकरून वाटायला सोपे जाईल. आता या ठिकाणी चिंच गुळ आपण छान वाटून घेतली आहे. याला तर चाळणीतून छान गाळून घ्यायचं आहे. गाळताना वाटल्यास तुम्ही बाजूला ठेवलेले पाणीही वापरू शकताय. राहिलेला गाळ बाजूला टाकून द्यायचा आहे. तुम्ही म्हणाल, इतकी पातळ कधी गोड चटणी असते का? तर यासाठी आता आपण चटणी पुन्हा गॅसवर गरम करायला ठेवायची आहे, ज्यामुळे चटणी बरेच दिवस टिकू शकते. यात आता 2 टीस्पून साधं प्लेन लाल तिखट, 1 टीस्पून सुंठ पावडर, सैपुरतं मीठ आणि 1/2 टीस्पून जिऱ्याची पावडर टाकायची आहे. आणि आता ही चटणी साधारण 3 ते 4 मिनिटे उकळू द्यावी. गॅस मध्यम ते फुलाच्यावरच आहे. या ठिकाणी चटणी छान उकळून घेतली आहे. आता गॅस बंद करावा. तयार चटणी 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये आरामात टिकते, त्यामुळे ही चटणी आधी करून ठेवू शकताय. यानंतर करायला घेऊयात हिरवी चटणी. यासाठी घेतलेले साहित्य: 1 कप कोथिंबीर, 1/2 कप पुदिना, 2 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, 2 टेबलस्पून भाजक्या चण्याची डाळ, ज्याला फुटाण्याची डाळ असे म्हणतात, 1 लिंबाचा रस, 1/2 टीस्पून जिरे आणि मीठ सवीपुरतं. तर हे हिरव्या चटणीसाठी घेतलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे. लिंबू रसामुळे या चटणीचा हिरवा रंग आहे तसाच राहतो, ती काळी पडत नाही. यात आता चवीपुरतं मीठ घातलं आहे. 1/2 कप पाणी घालून बारीक वाटून घ्यावं. हिरवी चटणी तयार आहे. तर या ठिकाणी भेळची सगळी तयारी केली आहे. हिरवी चटणी, गोड चटणी, फरसाण, कैरीच्या बारीक फुडी, उकडलेल्या बटाट्याचे बारीक काप, कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक चिरलेली, टोमॅटो कांदा बारीक कापलेला घेतलाय. याचबरोबर दोघा जणांना पुरेल इतक्या भेळसाठी 2 कप चिरमुरे घेतलेत. आता भेळसाठी चिरमुऱ्यात आवडीप्रमाणे 4 ते 5 टेबलस्पून फरसाण, कांदा 2 ते 3 टेबलस्पून, टोमॅटो 2 टेबलस्पून, कैरी 1 टेबलस्पून, 2 ते 3 टेबलस्पून उकडलेला बटाटा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालावी. पळीने सर्व एकदा छान मिक्स करायचं आहे. यात आता गोड चटणी आणि हिरवी चटणी प्रत्येकी 2 ते 3 टेबलस्पून घालावी. आणि सर्व पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे. शेवटी यात तळलेला एक पापड घालावा जो ऑप्शनल आहे. आणि लगेचच भेळ सर्व करायची आहे. आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. वर थोडी गोड चटणी, हिरवी चटणी, बारीक शेव आणि टोमॅटोचे बारीक काप ठेवायचे आहेत.
वर कैरीची एखादी लहानशी फोड आणि तळलेली मिरची ठेवून भेळ सर्व करावी. याच पद्धतीने घरी जर भडंग असेल, भडंगची रेसिपी मी रिसेंटलीच पोस्ट केली आहे, तर भडंगची भेळही तुम्ही करू शकताय. तर या ओल्या भेळीसाठी फक्त गोड चटणी तेवढी करावी लागेल. एकदा केली की 2 ते 3 महिने आरामात टिकते. तर आजची ओलीभेळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सवर कळवा. रेसिपी घरी ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. नेहमीप्रमाणे आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुकविथ मोराला सबस्क्राईब करायलाच नका. धन्यवाद.